राजकीय सामाजिक तसेच क्रीडा जगतात दिवसभरात घडलेल्या प्रमुख घडामोडी आपण डिजिटल प्रभातच्या टॉप न्यूज मधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सृष्टी गीते. जाणून घेऊयात आजच्या ठळक घडामोडी. महापुरुषांच्या अवमानाच्या निषेधार्थ आज पुकारण्यात आलेला पुणे बंद संपूर्ण शहरात पाळण्यात आला. सकाळी 10:30 छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाल्यानंतर लक्ष्मी रस्त्याने हा मोर्चा लाल महालाजवळ गेला. हा मुखमोर्चा असल्याने यामध्ये घोषणाबाजी करण्यात आली नाही. लक्ष्मी रस्ता, बाजारपेठ, तुळशीबाग, आप्पा बळवंत चौक, कुंठेकर रस्ता, टिळक रस्ता, मंडई परिसर, मार्केट यार्ड, गल्ली बोळातील दुकानं, हॉटेल्स, मॉल्स आणि उपनगरातही व्यावसायिक प्रतिष्ठानं बंद ठेवण्यात आली होती. दुपारी 3 मात्र काही प्रमाणात दुकानं सुरू झाली, तर वाहतूक मात्र तुरळक प्रमाणात नियमित सुरू होती. राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून म्हणजे 19 डिसेंबर पासून सुरू होणार आहे. डिसेंबरच्या 30 तारखेपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनाचा कार्यक्रम आज विधान भवनात कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर जाहीर करण्यात आला. या अधिवेशनात अंदाजे 21 विधेयकं सभागृहात चर्चा आणि मंजुरीसाठी मांडली जाणार आहेत. एकूणच दोन्ही सभागृहातील कामकाजासंदर्भात सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली. या अधिवेशनात सीमा प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठराव मांडणार आहेत. तसंच मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्तानं विशेष कार्यक्रम राबवण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्यात. फोन करून धमकी देण्यात आली असून त्याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. फोन करणाऱ्याने पवार यांच्या घरी सिल्वर ओक वर फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली. कॉलरने हिंदीत बोलत मुंबईत येऊन देशी बनावटीच्या पिस्तुलाने पवारांना ठार मारणार असल्याचं सांगितलं. या घटनेनंतर नजीकच्या गावदेवी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं. सदर व्यक्तीची ओळख पटवण्यात आली आहे. हा फोन बिहारमधून करण्यात आला होता. फोन करणाऱ्याने यापूर्वीही एकदा शरद पवार यांना फोन करून धमकी दिली होती. त्यावेळी त्या व्यक्तीला ताब्यात घेतल्यानंतर समज देऊन सोडण्यात आलं होतं. तवांग सेक्टरमध्ये झालेल्या झटापटीच्या मुद्द्यावरून आज संसदेच्या दोन्ही सभागृहात जोरदार गदारोळ झाला. त्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज ठप्प झाले. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी यावेळी सरकारला लक्ष्य केलं. चीनने आपल्या हद्दीत घुसखोरी केली आहे. 2020 त्यांनी अशीच घुसखोरी केली होती, मात्र घुसखोरी झाली नसल्याचा दावा पंतप्रधान मोदी यांनी त्यावेळी केला होता. किंबहुना भारताच्या हद्दीतून माघार घेण्याच्या संदर्भात चीन सोबत सुरू असलेली चर्चाही थांबली आहे. गलवानची घटना जून मध्ये घडली, त्या अगोदरची म्हणजे एप्रिल 2020 स्थिती पुन्हा बहाल केली जावी अशी मागणी करूनही चीनने अद्याप आपल्या भूमीवरचा ताबा सोडलेला नाही अशी टीका केली आहे. तवांग सेक्टरमध्ये भारत आणि चीनच्या जवानांमध्ये 9 डिसेंबर रोजी झटापट झाल्याचं उघड झालंय. मात्र त्यात भारताच्या एकाही जवानाचा मृत्यू झालेला नसल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. दरम्यान या विषयावर आता चीनकडूनही निवेदन जारी करण्यात आलंय. हिंसक घटनांनंतर भारताच्या सीमेवरील स्थिती सामान्य असल्याचं त्यात म्हटलंय. ते म्हणालेत की सीमेवर जी स्थिती आहे ती एकतर्फी पद्धतीने बदलण्याचा प्रयत्न चीनने केला होता, मात्र तेव्हा झालेल्या झटापटीत भारतीय लष्कराचं कोणतेही नुकसान झालेलं नाहीये. लष्कराचा एकही जवान शहीद झालेला नाहीये. 9 डिसेंबरच्या मुद्द्यावरून काँग्रेसकडून सरकारची कोंडी सुरू असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर अत्यंत गंभीर आरोप केले. काँग्रेस पक्षानेच 2006-07 संशोधनासाठी चीनी दूतावासाकडून पैसे घेतले होते असं शहा यांनी म्हटलंय. राजीव गांधी फाउंडेशनला चीनी दूतावासाकडून 2005-07 या काळात 1.35 कोटी रुपये अनुदान मिळाले. ते विदेशी निदेशी संबंधित नियमानुसार योग्य नसल्यामुळे सरकारने त्यांचं रजिस्ट्रेशन रद्द केलं. ज्यावेळी गलवानमध्ये आपले सैनिक चीनशी लढत होते त्यावेळी काँग्रेसचे लोक चीनी नेत्यांच्या भेटी घेत होते. चीनने धमकी दिल्यानंतर 2011 काँग्रेस सरकारने सीमेवर देमचौक येथे ज्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात होत्या तसं कामच थांबवलं. काँग्रेसच्या शासन काळातच चीनने आपली 1000 किलोमीटर जमीन बळकवली, मात्र मोदी सरकारच्या काळात आम्ही चीनला 1 इंच जमीनवरही कब्जा करू देणार नाही असं देखील ते म्हणाले. तवांग संघर्षावरून भारतीय जनता पार्टीचे नेते डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली आहे आणि त्यांनी 1962 भारत चीन युद्धाचा संदर्भही यावेळी दिलाय. त्या युद्धात चीनकडून पराभव झाल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांना अनेक घाणेरड्या शिव्या देण्यात आला, मात्र आत्ताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या विशेषणांपासून का वंचित आहेत, त्यांनाही तशी वागणूक दिली जाऊ शकत नाही का असा प्रश्न स्वामी यांनी विचारला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राजा पटेरिया यांना अटक करण्यात आली आहे. पटेरिया यांचा एक व्हिडिओ सोमवारी व्हायरल झाला होता, त्यात ते निवडणूक जिंकण्याबाबत आणि मोदींबाबत बोलताना दिसून येते. मोदी निवडणूकच संपवून टाकतील, ते धर्म, जात, भाषा यांच्या आधारावर आपली विभागणी करतील, दलित आणि आदिवासींचे आयुष्य धोक्यात आहे, जर देश वाचवायचा असेल तर पंतप्रधान मोदी यांच्या हत्येसाठी तयार राहा असं पटेरिया म्हणत असल्याचं त्यात दिसतंय. अर्थात त्यांनी हत्या म्हणजे पराभव करा अशी त्यांच्या त्या विधानाची व्याख्या केली असेल.
महाठक सुकेश चंद्रशेखर यांनी जामीन मिळवण्यासाठी स्वतःलाच न्यायाधीश म्हणून सादर केलं होतं. तसेच केंद्रातील बड्या अधिकाऱ्यांचं नाव घेऊन तो तुरुंगातूनच त्याचे वसुलीचं रॅकेट चालवत होता. त्याचा हा कारभार बिनबोभाट सुरू राहावा यासाठी तो तुरुंग अधिकाऱ्यांना दरमहा 1.5 कोटी रुपये लाच देत होता अशी माहिती दिल्ली पोलिसांनी आज सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अजय रस्तोगी आणि न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांच्या खंडपीठासमोर सुकेश प्रकरणाची सुनावणी सुरू असून रोहिणी तुरुंगातील अधिकाऱ्यांना 1.5 कोटी प्रत्येक महिन्याला दिले जात होते असं पोलीस उपायुक्त आणि श्रॉय यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं. भारतीय संघ यजमान बांगलादेश विरुद्ध उद्यापासून येथे सुरू होत असलेल्या पहिल्या कसोटीसाठी सज्ज बनलाय. मालिकेतील हा पहिला सामना जिंकण्यासाठी आतुर झालेल्या भारतीय संघाला पहिल्या 5 फलंदाजांकडून अत्यंत जबाबदार खेळीची गरज आहे. या दौऱ्यावर आल्यावर भारतीय संघाला 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका गमवावी लागली. त्यानंतर आता ही कसोटी मालिकाही गमावली तर ICC कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येण्याचा धोका आहे. त्यातच संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे या सामन्यात खेळू शकणार नसल्याने लोकेश राहुलकडे नेतृत्व सोपवण्यात आलंय. भारतीय संघाची फलंदाजीची सर्व मदार कर्णधार राहुलसह विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि संधी मिळालेला अभिमन्यू ईश्वरन तसेच यष्टीरक्षक श्रीकर भरत यांच्यावरच राहणार आहे.